तर तीन चाकी महाविकास आघाडीचं स्टेअरिंग नेमकं कुणाकडे आहे? मुख्यमंत्र्यांनी जरी स्टेअरिंग आपल्याकडेच असल्याचं म्हटलं असलं तरीही हा प्रश्न आता नव्याने चर्चेत आलाय. त्याला निमित्त ठरलंय ते अजितदादांनी शेअर केलेल्या एका फोटोचं पाहूयात. महाविकास आघाडीचं स्टेअरिंग कुणाकडे? स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात की पवारांच्या? अजितदादांच्या बर्थडे विश नंतर जोरदार चर्चा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एक विधान केलं, महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचं ते म्हणाले. तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, रिक्षा असं विरोधी पक्ष म्हणतात. शेवटी केंद्रामध्ये किती चाक आहेत? माझं तर मी तर बसलेलोच आहे, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर वाढदिवशी अजित पवार यांनी एक फोटो शेअर केला आणि न बोलताच जे बोलायचं होतं ते बोलून गेले. हा आहे दादांनी शेअर केलेला फोटो. त्या स्टेअरिंग पवारांच्याच हातात दिसतंय, त्यामुळे अर्थातच उलट सुलट राजकीय चर्चा सुरू झाल्या आणि लगेचच यावर संजय राऊतांची ही प्रतिक्रिया आली. काय गाड्या पुरवायचं काम आम्हीच करतो ना. त्यांचं शेअरिंगचा अनुभव चांगला आहे हे आपण पाहिलं असेल. आणि अजित पवार हे सुद्धा महाविकास आघाडीची गाडी मजबूतीने आणि वेगात धावावी यासाठी अधूनमधून ऑइल पाणी करत असतात. ते स्वतः ती गाडी कशी काय चालली आहे ते पाहत आहेत. माझ्या अजित पवारांना शुभेच्छा. आता खरंच गाड्या कोण पुरवतं आणि स्टेअरिंग कुणाच्या हातात आहे हे ठाकरे आणि पवारांनाच ठाऊक. पण अजितदादांनी आपल्या या बर्थडे विशनं नवे राजकीय तर्कवितर्क लढवण्यास आयती संधी दिली आहे इतकं मात्र नक्की. वैदेही काणेकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई. वळत पुढच्या बातमीकडे. राम जन्मभूमीचा संघर्ष गेल्या 500 वर्षांपासून सुरू आहे, मात्र काही जण सर्व काही आम्हीच केल्याचा दावा करत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचं नाव न घेता केली आहे. राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचं निमंत्रण मिळाल्याने उद्धव ठाकरेंची गोची झाली असून मित्रपक्षांना सांभाळायचं की अयोध्येला जायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असेल असा टोलाही पाटलांनी शिवसेनेला लगावलाय. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्वाची असल्याचं देखील ते म्हणाले. तर शिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलंय. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आपण संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलंय. रामजन्मभूमी मुक्त व्हावी यासाठी 500 वर्ष संघर्ष झाला. काही फार न करता तुमचा दावा आहे की ही मुक्त होण्यामध्ये आमचा मोठा वाटा आहे. काही न करता आहे मोठा आहे असा तुमचा दावा आहे. राऊत आधी म्हणाले की निमंत्रण येऊ न येऊ जाणार. आता येऊ न येऊ जाणार, निमंत्रण आलं. आता जायचं असेल तर सहयोगी पक्षांचं काय म्हणणं आहे? आणि त्यामुळे आता